विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राज्यमाता जिजाऊ, शिक्षणाची पहिली देवता सावित्रीबाई फुले, माता रमाई, संत कबीर, संत तुकाराम, संत गाडगे बाबा व ज्या ज्या महामानवांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना व त्यांच्या विचारांना मी नितीन भालेराव आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्रिवार अभिवादन करतो व जमलेल्या मान्यवरांचं आपल्या टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करून बोलण्यास सुरुवात करतो. छत्रपती शाहू महाराज कोण होते? छत्रपती शाहू महाराज कोण होते? फक्त ऑफिसमध्ये घरी फोटो मध्ये फ्रेम मधील एक राजा का? हा मोठा प्रश्न. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी एखाद्या डीपीवर फोट, एखादी फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर त्यांच्याबद्दल माहिती शेअर करण्यामध्ये जयंती साजरी करणे आहे का? छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानामध्ये यवन भारतामध्ये 50% आरक्षण देणारे पहिले राजा, मागासवर्गीय विद्यार्थी शाळेमध्ये येत नाही म्हणून प्रति 1 रुपया दंड लावणारे राजा, त्यांनी समाजकारण, उद्योग, संगीत, कृषी, सिंचन या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरीव काम करणारे राजा, कागल प्रांतामध्ये घाटके परिवारात अप्पासाहेब व माता राधाबाई यांच्या पोटी जन्म घेतलेला हा बाळ, बालपणीचं नाव यांचं यशवंत, 26 जून 1974 मध्ये त्यांचा जन्म झाला. कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपती चौथे हे राजकारभार बघत होते. काय कारणास्तव त्यांचा देहांत झाला, आनंदबाई यांनी यशवंत यांना दत्तक घेऊन त्यांचं नामकरण हे शाहू केलं. 1894 मध्ये राजरोहण करून त्यांना छत्रपती पदवी प्रदान करण्यात आली. त्याने राजकारभार व्यवस्थित चालत होते, पण 1899 मध्ये वैद्युत्व प्रकरण झालं. ज्यावेळेस ते सकाळी आंघोळीला पंचगंगेच्या तीरी जात होते त्यावेळेस केशव भट व नारायण भट हे मंत्र उच्चार करत, छत्रपती राजे असल्यामुळे त्यांचं मंत्र उच्चार हे वैद्युत पद्धतीने झालं पाहिजे, पण नारायण भट हा आंघोळ न करता पुराणिक युक्त मंत्र उच्चार करत होता हे केशव भट यांनी राजेश्री शाहू महाराजांना सांगितले. राजेश्री शाहू महाराजांनी हे ऐकून नारायण भट यांना बोलवले राज दरबारे आणि विचारले, का हो नारायण भट, ज्यावेळेस मी आंघोळ करतो त्यावेळेस तुम्ही आंघोळ न करता तुम्ही मंत्र उच्चार हे पुराणिक युक्त पद्धतीने करता का? त्यावेळेस नारायण भट म्हणाले, हो राजे, तुम्ही शूद्र म्हणून मी असा प्रकार करतो. त्यावेळेस राजाच्या पायाखाली जमीन सरकली, पायाची मुंगी मस्तकाला गेली आणि ते आश्चर्यचकित झाले, मी राजा असून माझ्या पुढे असा प्रकार होतो तर सर्वसामान्य जनतेचा रयतेमध्ये काय होत असेल? त्यामुळे स्वतः लक्ष घालून त्यांची एक कमिटी तयार करून संस्थानामध्ये काय काय चालू आहे त्याच्यावर लक्ष केले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की संस्थानामध्ये मागासवर्गीय लोक, दलित लोक यांना शिक्षणाचा अधिकार नाही, त्यांच्यावर खूप अन्याय अत्याचार होतात. त्याने त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की केवळ शिक्षण न घेतल्यामुळे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो. कोल्हापूर संस्थानामध्ये सुरू केलेले एक संस्था ही कार्य करत होती शिक्षणासाठी, त्यांच्यासोबत त्यांचा समतोल त्याने शिक्षणाचा प्रसार केला. याआधी उच्च वर्णासाठी वेगळी शाळा आणि अस्पृश्यांसाठी वेगळी शाळा हे होती, त्यांनी हे प्रकार बंद करून सर्व बहुजनासाठी सर्वांसाठी एकच शाळा हे अवलंब केला. मुळामध्ये त्यांच्या रयतेमधले प्रत्येक माणूस माणूस म्हणून शिक्षण घेतलेच पाहिजे त्यांचा मुख्य संकल्प होता. ते एका शाळेत शिकतात पण एका वस्तीगृहात राहत नाहीत, त्याने शिकले पाहिजेत म्हणून प्रत्येक जातीचं वेगवेगळं वस्तीगृह स्थापन केले. त्यांचा मूळ उद्देश असाच होता की प्रत्येक मुलांनी प्रत्येक संस्थानाच्या नागरिकाने शिक्षण घेतलं पाहिजे. कालांतराने त्यांनी पुढे चालून राधानगरी या धरणाची पाय उभारणी त्यांच्याच करायला झाली. त्यांच्या काळामध्ये शाहू पेठ म्हणून व्यापार पेठ निर्माण
निर्माण झाली त्यांच्याकडे त्यावेळेस एमआरडीसीची निर्मिती झाली. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी जाऊन त्यांचं उद्धार मन दाखवलं आणि त्यांचा मोठेपणा मनाचा मोठेपणा दाखवलं सर्वांना माहिती आहे. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना बहुतेक म्हणजे खूप वेळा आर्थिक मदत केली आणि त्यांना सांगितलं की बाबासाहेब तुम्ही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या संस्थानामध्ये शिकण्यासाठी या. त्यांनी बाबासाहेबांना होकार दिला. ज्या ज्या वेळेस कोल्हापूर संस्थानामध्ये सामाजिक संमेलन होत होते जातीनुसार संमेलन होत होते त्या प्रत्येक जातीच्या संमेलनामध्ये ते अध्यक्ष म्हणून उपस्थित राहत होते. त्यांना जाती निर्मूलन करायचं होतं. जाती पातीच्या पलीकडे जाऊन माणूस हा माणसाचा जगला पाहिजे असा दृष्टिकोन होता. कांबळे नावाच्या व्यक्तीला एक हॉटेल टाकून दिलं पण हा माणूस मागासवर्गीय असल्यामुळे त्याच्या हॉटेलमध्ये कोण जाईल का हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे ते बहुतेक वेळेस मोठे मोठे कार्यक्रम त्यांच्या मीटिंग त्या हॉटेलमध्ये जाऊन घेत होते. त्यामुळे उच्चवर्णीय लोक राज्य जात आहेत म्हणून त्या हॉटेलमध्ये जाणे बसणे आणि खाणे हा प्रकार घडत होता. शाहू महाराजांनी कलाकार चित्रकार संगीत पैलवान याला राज्य आश्रय देऊन कला क्षेत्राला मोठी उभारणी दिली. शाहू महाराजाला पुढील काळामध्ये मोठं काम करायचं होतं. जे महात्मा फुलेची आयडिया होती की प्रत्येकाने शिक्षण घेतलंच पाहिजे. महात्मा फुले म्हणत होते विद्येविना मती गेले मती विना नित्य गेले नित्य विना गती गेली गती विना शूद्र कसले. एवढे अनर्थ फक्त अविद्येने केले ते त्यांनी समजावून घेऊन त्यांनी प्रत्यक्ष इम्प्लिमेंट आपल्या राज्य कारभारामध्ये आपल्या संस्थानामध्ये केलं. त्याचाच भाग म्हणून त्यांनी 50% आरक्षण हे 1902 दिलं. पुढे चालवून विधवाचा पुनर्विवाह होत नव्हता. विधवा झाल्यानंतर ती मुलीचं वय किती 10-15 असे ना ते आयुष्यभर विधवाच राहत होत्या. पण 1917 विधवा पुनर्विवाह कायदा त्यांनी पारित केला. असे लोककल्याणी लोकांसाठी भरपूर कायदे त्यांनी पास केले. कमी वर्षामध्ये त्यांनी लोकांसाठी भरपूर काही कायदे तयार केले जाहीरनामे दिले आणि लोकाचा लोक माणूस म्हणून राजश्री ही पदवी कानपूरचे क्षत्रिय कुर्मी समाजाने त्यांना राजश्री पदवी प्रदान केली. एवढा हा महान राजा 1922 मृत्यू झाला. या महान राजाची प्रत्येक वेळी जयंती फक्त एक दिवस न करता वर्षभर जयंती साजरी केली पाहिजे. त्यांचे विचार डोक्यामध्ये घेतले पाहिजेत. जाता जाता एवढंच सांगतो जेवढे काही श्रोते ऐकत आहेत त्यांनी शाहू महाराजाला वाचलं पाहिजे. वेगवेगळ्या पुस्तकातून विकिपीडियातून युट्यूबवरून त्यांचं काय समाज कार्य आहेत ते जाणून घेतलं पाहिजे. त्यांनी इम्प्लिमेंट केले पाहिजे. माझ्यापासून जे लोक माझे विचार ऐकून जातात कमीत कमी 5 लोकांना तरी हे विचार सांगितले पाहिजेत. मान्यवरांनी मला इथं बोलवलं माझा सन्मान केला आणि सर्वांनी माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं त्याबद्दल सर्वांचे आभार. एवढं बोलून मी माझे भाषण इथे संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय शाहू.